साधारणतः 1.5 लाख मेट्रिक टन युरिया कृषी विभाग बफर स्टॉक करतो आहे. जिथे कुठे जर युरिया कमी पडला, समजा आता चाळीसगाव तालुक्यामध्ये युरिया कमी पडला, 2 दिवसाच्या आत शासनाच्या वतीने युरिया तिथे पोहोचवला जाईल आणि थेट शेतकऱ्यांना तो युरिया दिला जाईल असं नियोजन आपण केलेलं आहे. आता डीएपी खतांचा जिथपर्यंत विषय, त्याचे दर 1100 ते 1600 झाले होते, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर, काही सल्फ्युरिक ऍसिडचे काय भाव वाढले, फॉस्फोरिक ऍसिडचे काय भाव वाढले, त्याच्यामुळे तर दर वाढले होते. परंतु केंद्र शासनाने आता जास्तीचं सबसिडी देऊन ते रेट मागच्याच वर्षीच्या फक्त काहीतरी 1-2 प्रोपोर्शनेट काही वेगळ्या खतं असलेले ते नवीन आलेले आहेत, त्याचे दर थोडेसे जास्तीचे आहेत. परंतु बाकीच्या खतांचे दर त्याने मागच्या वर्षाचे कायम केलेले आहेत. साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाचं परिपत्रक आजपर्यंत आलं नाही, आज 29 मे होऊन गेलाय, तरी म्हणताय शासनाचं परिपत्रक आलं. त्याचा जो मुद्दा आहे, तात्काळ सभापतींनी दुकानदारांची मीटिंग घेतली आणि दुकानदारांना कडक सूचना दिल्या, तरी ते दुकानदार काही प्रमाणात शेतकऱ्यांची चालू.